हॅलो मुलांनो आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये भाज्यांची नावे पाहणार आहोत आपल्याला भाज्यांची नावे व्हिजिटेबल्स नेम भाज्यांची नावे म्हणजे काय रे इंग्लिशमध्ये व्हिजिटेबल्स नेम आपल्याला इंग्लिशमध्ये माहिती आहेत त्या व्हिजिटेबल्सना काय म्हणतात पण मराठी या विषयामध्ये भाज्या व्हिजिटेबलना काय म्हणतात भाज्या मग त्या भाज्यांना आपला टोमॅटो ब्रिंजल यांना मराठीमध्ये काय म्हणतात हे तुम्हाला माहिती नाही तर मी तुम्हाला आज मराठीमध्ये त्यांची काय दाखवणार दा आहे भाज्यांची नावे आणि चित्रसुद्धा दाखवणार आहे तर चला तर मग पाहूया भाज्यांची नावे इथं वेगवेगळी भरपूर अनेक प्रकारची भाजी आहेत मग त्या भाज्यांची नावे मराठीमध्ये काय म्हणतात ते आता पाहूया बघा भाज्यांची नावे व्हिडिओ लेसनचं ने नाव काय आहे धड्याचं नाव काय आहे भाज्यांची नावे पालक बघा हे आहे पालेभाज्या ओळख भाज्यांची पालेभाज्यांची मी सुरवात करून देते पालेभाज्या कोणत्या आहेत चाकवत पहिलं चित्र कशाचं आहे चाकवत दुसरं चित्र मेथी कशाचं आहे मेथी पालक पालेभाज्या येते सगळे पालक कोथिंबीर शेपू माहिती आहे ना तुम्हाला खाता की नाही शेपूची भाजी मग ती पालेभाज्या आहेत या सगळ्या पालेभाज्या होत्या आपण आता बाकीचे काही भाज्या बघूया मिरची कशाचं चित्र आहे ओळखा नावे सांगा कशाचं चित्र आहे रे मिरची आता कशाचं चित्र आहे तुम्हाला चित्र पा बघितलं की लगेच समजेल कशाचं आहे ते लिंबू हे कोणतं आहे रे चित्र बटाटे कोणतं आहे बटाटे हा टोमॅटो कोणता आहे टॉमॅटो हे चित्र पाहिलं की कळेल तुम्हाला वांगी कशाचं चित्र आहे वांगी आ आहे दुधी भोपळा काय आहे दुधी भोपळा हे गाजर चित्र पाहिलं की लगेच तुमच्या लक्षात येईल गाजर यांना मराठीमध्ये काय म्हणतात ते आपण पाहायला लागलो आहे काकडी गवार कांदा हा आहे लाल भोपळा हे चित्र कशाचं आहे मुळा दोडका बीट कोबी मटार किंवा वाटाणा आपण वाटाणा म्हणतो आहे की नाही मटार किंवा वाटाणा याचे चित्र आहे चवळी कशाचा आहे चवळी हे सगळे काय आहेत आपले हे सगळी काय आहेत भाज्यांची नावे याला मराठी यामध्ये काय म्हणतात ते तुम्हाला सांगितलं आहे आता तुम्ही हे नावं काय करायचे आहेत आपल्या मराठीच्या नोटबुकमध्ये राईट करायचे आहेत आता पुढचा लेसन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू बाय